गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील पारगाव परिसरात निदर्शनात येणाऱ्या बिबट्या आज बुधवारी पहाटे पारगावच्या गोलांडे वस्तीजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये कैद झालाय. पारगाव येथील स्थानिक शेतकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे हा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्या दिसत होता. हा एकच बिबट्या आहे की अनेक आहेत याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असून या परिसरामध्ये बिबट्यांची दहशत अद्याप कायम आहे. भीमा नदीच्या पात्रालगत असलेल्या पारगाव, नांदगाव, रांजणगाव, मांडवगण, हातवळण, कानगाव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. परिणामी या भागात रानडुक्कर आणि विविध प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मागच्या काही वर्षांपासून या भागात बिबट्या व तरस अशा हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढत आहे. या भागात कधीतरी नजरेस येणारे हे हिंस्त्र प्राणी आता शेतकऱ्यांना कायमच दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत.